झाशीराणी चौकात एका चोराने प्रवाशांसह हो ऑटो चोरल्याची घटना उघडकीस आली असून त्याची माहिती मिळताच ऑटो चालकाने तातडीने सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली सीताबर्डी पोलिसांनी कारवाई करत चोवीस तासांच्या आत एकाला पकडले तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री नऊच्या सुमारास शिवा हनवते हा झाशीराणी चौकाजवळ आपल्या ऑटोसह प्रवाशांच्या शोधात उभा होता तो झाशीराणी चौक ते हिंगणा रोड दरम्यान ऑटो चालवतो घटनेच्या वेळी तीन प्रवासी शिवाच्या ऑटोमध्ये बसले होते चौथ्या राईडच्या शोधात तो ऑटोपासून थोड्या अंतरावर चौकात गेला दरम्यान आरोपी जावेद तेथे पोहोचला आणि प्रवाशांसह त्याच्या ऑटोने चालायला लागला काही वेळातच शिव परत आला तेव्हा त्याला ते ऑटो दिसला नाही ऑटोमधील लोकही आजूला बाजूला नव्हते त्यांनी तत्काळ सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार केली माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला सीसीटीव्ही रेकॉर्डिंग तपासले गेले आणि गुप्त स्रोत सेवेत आणले गेले दुसरीकडे ऑटो चोरी केल्यानंतर जावेद प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर घेऊन गेला मग अमोलला बोलावून पार्टी करायला बोलवले दोन्ही मित्रांनी ऑटो महाराज बागजवळ रस्त्याच्या कडेला उभी केली आणि जवळच्या झाडीत दारुपीत बसले दरम्यान आरोपी तिथे असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच लगेचच अमोलला पोलिसांनी पकडले तर जावेद शेखने अंधाराचा फायदा उचलत तिथून पळ काढला पोलिसांनी नंतर तिथून ऑटोही जप्त केला पोलीस फरार आरोपी जावेदचाही शोध घेतात